नमस्कार, तुम्ही पाहत आहात एबीबी माझा उत्तर महाराष्ट्र बुलेटिनचा घेऊयात एक वेगवान आढावा. नंदुरबारला 6 जण कोरोना पॉझिटिव्ह. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात आज दिनांक 28 जून रोजी 6 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यात नंदुरबार येथील साईबाबा नगर कोकणी हिल येथील 37 वर्षीय महिला, तालुक्यातील धुळवद येथील 47 वर्षीय पुरुष, तर सिद्धिविनायक चौक मधील 28 वर्षीय महिला, तौदा शहरातील खानदेश गल्लीमधील 53 वर्षीय पुरुष, नंदुरबार शहरातील वृंदावन कॉलनीमधील 50 वर्षीय महिला, शहादा येथील गणेश नगरमधील 42 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. त्याचबरोबर 29 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. प्रतिनिधी नितीन सावळेचं एबीपी माझा नंदुरबार. बातमी आहे अक्कलकुव्याची. अक्कलकुवा येथील पोलीस कर्मचारी क्वार्टरमध्ये वास्तव्यास असलेली मोलगी येथील पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानं संपूर्ण पोलीस वसाहत बॅरिकेड करण्यात आली आहे व संपर्कातील कर्मचाऱ्यांसह परिवारातील सदस्य होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. सदरची पाहणी करताना पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासन यांचे संयुक्त करण्यात आली आहे. प्रतिनिधी धनंजय करंजेसह एपी माझा अक्कलकुवा. अक्कलकुवा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सामाजिक अंतर न राखता लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला असून त्यांनी पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसली. त्यामुळे मोलगी येथील पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यामुळे लोकांनी सामाजिक अंतर राखावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय. प्रतिनिधी धनंजय करंजेसह एपी माझा अक्कलकुवा. बातमी आहे नाशिकची. दिंडोरी तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कसबे वणी येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरी सुटकानंतर गावात पुष्प वर्षावानं स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बिल्डिंगमधील रहिवाशांची 28 दिवस पर्यंत आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असून त्या संदर्भात आमचे नाशिक जिल्हा ब्युरो श्यामराव सोनवणे यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी अरविंद अहिरे यांच्यासोबत केलेली बातचीत. बातमी आहे नाशिकची. जगात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे काही काळ कारखाने, विमान वाहतूक, पर्यटन स्थळ तसेच रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने तसेच निसर्ग आणि पर्यावरणमध्ये मानवी हस्तक्षेप असल्यामुळे निसर्ग आणि पर्यावरणात काही अंशी वातावरणातील शुद्धता व स्वच्छ सुंदर निसर्गरम्य परिसर पशुपक्षी आणि मानवाने अनुभवलेले आहे. त्याचप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनाच्या या वर्षाचं घोषवाक्य देखील निसर्गासाठी वेळ द्या असंच आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा वेळ निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी द्या असे महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक डॉक्टर किशोर कुवर यांनी सांगितले. ते आज सप्तशृंगी गड येथे नव्याने नामकरण करण्यात आलेल्या वडली पॉइंट येथे महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेच्या पर्यावरण सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. वडली पॉइंट येथे गेल्या काही दिवसांपासून सप्तशृंगी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहतोंडे यांनी पुढाकार घेत त्यांच्या पर्यावरणप्रेमी टीमनं दरेगाव येथील 12 ते 13 किलोमीटर अंतरावरून घाटमार्गाने महाकाय वटवृक्ष रतनगड जवळील म्हणजेच पूर्वीचं माकड पॉइंट आत्ताचं वडली पॉइंट या ठिकाणी यशस्वी रोपण केलंय आणि आज मी त्याच वटवृक्ष जीवित होऊन त्यास पालवी फुटले. त्यामुळं त्यांचं आणि त्यांच्या टीमचं व ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रगतीकडे डोळे झाक करून चालणार नाही, निसर्गावर अन्याय करतो हे आपण सुनामी, निसर्ग चक्रीवादळ, नरगिस सारखी सागरी वादळे, भूकंप, ढगफुटी, महापूर, दुष्काळ, कोरोनासारखी रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवलाय. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीनं वरीलप्रमाणे उपक्रम राबवल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खऱ्या अर्थानं समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू. पर्यावरण सप्ताहाच्या समारोप प्रसंगी वडली पॉइंट येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सप्तशृंगी ट्रस्टचे व्यवस्थापक दहातोंडे, ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, डॉक्टर किशोर कुवर, प्रसादालय आणि भक्त निवासाचे प्रमुख प्रकाश जोशी, पोलीस नाईक योगेश गवळी, वन विभागाचे वनपाल योगीराज निकम, मोहना भोये, संतोष चव्हाण, यशवंत देशमुख, ट्रस्टचे कर्मचारी आदी निसर्गप्रेमी उपस्थित होते. प्रतिनिधी महेश कुवर सह श्यामराव सोनवणे एबीपी माझा नाशिक. शहादा येथील अक्षयनगर येथे पाणी साचल्यानं नागरिकांनी दिले निवेदन. शहादा जिल्हा नंदुरबार येथील अक्षयनगर व परिमल कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून कॉलनीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. म्हणून येथील नागरिकांनी साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. याकरता मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा
यांना अक्षयनगर व परिमल कॉलनी येथील नागरिकांनी आज दिनांक रोजी निवेदन देण्यात आलंय. व त्या अक्षयनगर व परिमल कॉलनी येथील या पाण्याचा विस्तारण करण्यात यावं अशी मागणी त्या कॉलनीतील नागरिकांनी केली. या निवेदनावर राजेंद्र बिराडे, राजू शिंदे, रवींद्र अहिरे, अभिजित रामराजे, शरद आहेर, बापू गोलराज आदींच्या सह्या या निवेदनावर आहेत. प्रतिनिधी नितीन सावळे सह मिलिंद निकम, एव्हीपी माझा शहादा. बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील. कमी कागदपत्र जमा करून कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवून आदिवासींची फसवणूक. कळवण मध्ये आई एकवीरा एंटरप्राइजेस ट्रस्ट अमरावती या संस्थेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी कळवण तालुक्यातील 20 गरजूंकडून 14,23,000 रुपये प्रोसेसिंग फी म्हणून घेऊन फसवणूक करणाऱ्या समीर कलकोट व त्याच्या साक्षीदारांना अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक निवेदनाद्वारे आदिवासी व्यावसायिक सुनील हिरामण ठाकरे यांनी केली. याबाबत सविस्तर वृत्तांत की अमरावती येथील आई एकवीरा फाउंडेशन एंटरप्राइजेस ट्रस्ट यांच्याकडे दान स्वरूपात जमा होणारी रक्कम 1,00,000 ते 50,00,000 2% इतक्या कमी व्याजदरात गरजू व्यावसायिकांना वितरित करीत असल्याची माहिती नाशिक येथील संस्थेच्या संचालक मेघा कलकोट यांनी फोनवरून दिली. व अधिक माहितीसाठी त्यांचा मुलगा समीर कलकोट यास भेटण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे आदिवासी तरुण सुनील ठाकरे समीर कलकोट यास भेटला. त्याने संस्थेचा वसुली अधिकारी असल्याचं सांगितलं. तसेच त्यानं स्वतः संस्थेकडून हॉटेलसाठी 50,00,000 कर्ज घेतले. तसे कागदपत्र व बँक खात्यातील झालेले व्यवहाराचं स्टेटमेंट दाखवून विश्वासात घेतलं. तसेच आई मेघा कलकोट संचालक व वडील कर्ज वितरण मॅनेजर असल्यानं आपल्याला 1.5 महिन्यात कर्ज उपलब्ध होईल. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे 6 महिन्याचं स्टेटमेंट इतक्याच कागदपत्र लागतील. यासाठी तारण व जामीनदार याची गरज नसल्यानं त्यांनी तात्काळ संमती दर्शवली. त्या गरजूला जितके कर्ज पाहिजे त्याच प्रमाणात प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. त्याप्रमाणे आम्ही 29 लोकांनी कर्ज रकमेप्रमाणे प्रोसेसिंग 14,23,000 रुपये फोनपे धनादेश व जास्त रक्कम रोख स्वरूपात दिले. कर्ज मंजूर झाल्याचं सांगत 20,00,000 धनादेश दिला होता. तो धनादेश बँकेत जमा केला असता तो धनादेश न वटता परत आला. अशा प्रकारे धनादेश नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच लोकांना दिला असल्याचं समजते. धनादेश परत आल्यानंतर कारणांतर त्यांची फसवणूक झाल्याचं समजलं. 1 वर्षाचा कालावधी उलटूनही त्यांना कर्ज तसेच प्रोसेसिंग फीचे पैसे परत मिळाले नाही. म्हणून समीर कलकोट व ट्रस्टचे चेअरमन प्रवीण कलकोट, संचालक हर्षदा भोळे, मेघा कलकोट, जनकराज कलकोट, जनसंपर्क अधिकारी यांच्या विरुद्ध गरजू व्यावसायिकांना कर्ज मिळवून देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी. तसेच गरजू व्यावसायिकांची रक्कम परत करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक निवेदनाद्वारे सुनील ठाकरे यांनी केली आहे. बातमी आहे नाशिकची. दिंडोरी तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कसबे वणी येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरी सुटकेनंतर गावात पुष्पवर्ष म्हणून स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बिल्डिंगमधील रहिवाशांची 28 दिवसपर्यंत आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असून त्या संदर्भात आमचे नाशिक जिल्हा ब्युरो श्यामराव सोनवणे यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी अरविंद अहिरे यांच्यासोबत केलेली बातचीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वणीमध्ये 2 पेशंट मिळालेत, दोघं पॉझिटिव्ह होते. आणि ज्या वेळेस ती बिल्डिंग सील केल्यानंतर ज्यांनी रात्रीचा दिवस करून संपूर्ण 30,000 लोक वस्तीच्या गावामध्ये जनजागृती केली असे आपल्यासोबत आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, त्यांचे जाणून घेऊया त्यांनी कशी जनजागृती केली. आयरे साहेब काय सांगा. नमस्कार. ज्यावेळेस आमच्या वणी गावात 2 कोरोना सदृश एकाच कुटुंबातील पती व पत्नी त्यांना कोरोनाची पॉझिटिव्ह केस आली, त्याच्यानंतर मी माझा आरोग्य कर्मचारी या नात्याने त्या 45 जणांना त्या बिल्डिंगमध्ये 14 फ्लॅट आहेत, 2 रिक्त आणि 12 जण, एकूण 45 सर्व लाभार्थी आहे, व्यक्ती आहे. प्रथमतः मी त्यांना त्यांच्या ज्या कनेक्टेड आलेली होती माणसं त्यांना मी 14 दिवस होम क्वारंटाईन केलं. त्याच्यानंतर त्या बिल्डिंगमधले सर्व माणसांचं
दिवस सकाळ आणि संध्याकाळ नाडीचे ठोके पल्स रेट टेम्परेचर बॉडी टेम्परेचर आणि स्क्रीनिंग हे ज्या गोष्टी आहेत ज्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण व बॉडी टेम्परेचर या गोष्टी करून त्यांना सकाळ संध्याकाळ शासनाच्या ज्या ज्या नियमाप्रमाणे मी चेक करतो व त्यांना धीर देण्याचं काम करतो। कोरोना सारख्या मला स्वतःला जनजागृती करताना मी प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक नागरिकाला सांगतो की मला कोरोना आहे ह्या परिस्थितीनंतरच आपण स्वतःहून स्वतःच कोरोनाला आपण निवळू शकू प्रतिकार करू शकू। जनजागृतीने आपण कोरोना हा आजार आपण जनजागृतीने त्याला औषध नाही व समुपदेशन हेच त्याला फक्त औषध आहे। सोशल डिस्टन्सिंग मास्क लावणे विनाकारण घराच्या बाहेर न पडणे वेळोवेळी गर्दीत न जाणे या सूचना देऊन सर्वांना हिम्मत देऊन कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यांना सक्षम करून प्रत्येक गावाच्या प्रत्येक नागरिकाला मी फक्त ते करून मी वणीचा वणी माझी वणी माझं घर हे शिकून हे मी स्वतः रक्तात मांडलं व त्यांच्यासाठी कुटुंब म्हणून मी त्यांना अजूनही जोपर्यंत कोरोना सारखी परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या जनतेच्या प्रति मी त्याचं देणं आहे। मी त्या ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून मी काम करण्यास सक्षम आहे। मी आताच सांगितल्यानुसार ज्यांनी कोरोनावरती वणी ही आज पेशंट निगेटिव्ह झाले आणि रात्रीचे दिवस करून त्यांचं बॉडी टेम्परेचर घेणे त्याचं पल्स घेणे हे काम जे करतायत त्या आरोग्याचे कर्मचारी आरोग्य विभागाचे यांना एबीव्ही माझाचा सलाम। कॅमेरा सोनवणे एबीव्ही माझा दिंडोरी नाशिक।